वेलकम फ्रेंड्स, यू आर वॉचिंग एज्युकेशन एक्सप्रेस बीड। आपण पाहत आहात एज्युकेशन एक्सप्रेस बीड हे शैक्षणिक यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी अतिशय गोड आणि अतिशय छोटासा अशा प्रकारचा एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितच आहे, आपण एका मोडल ऑक्झिलरी वर्बचे उपयोग पाहत आहोत आणि आज आपण पाहणार आहोत यूजेस ऑफ मोडल ऑक्झिलरी वर्ब वूड। तर मित्रांनो, सर्वसाधारणपणे वूड हे विल या मोडल ऑक्झिलरी वर्बचे भूतकाळी रूप असून त्याला शक्यतो भूतकाळातील सवय दर्शवण्यासाठी वापरले जाते। तरीसुद्धा आपण त्याचे सविस्तरपणे उपयोग पाहूयात। मित्रांनो, वूडचा पहिला उपयोग आहे भूतकाळातील सवय दर्शवण्यासाठी। जर आपल्याला भूतकाळामध्ये एखादी सवय असेल आणि ती जर आता आपल्याला सांगायची असेल तर त्यासाठी एकतर आपण वूडचा वापर करू शकतो किंवा मग दुसरं एक मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे ते म्हणजे यूज्ड टू। फॉर एक्झाम्पल पहा, ही वूड वर्क इन अ शॉप आफ्टर द स्कूल। या वाक्याचा अर्थ असा होतो की तो शाळा सुटल्यानंतर एका दुकानामध्ये काम करत असे। म्हणजेच भूतकाळामध्ये ही क्रिया सवयीने घडत होती किंवा वारंवार घडत होती। मित्रांनो, वूडचा दुसरा उपयोग पहा, अत्यंत नम्र विनंती म्हणजेच पोलाईट रिक्वेस्ट करण्यासाठीही वूडचा वापर केला जातो। फॉर एक्झाम्पल पहा, वूड यू क्लोज द विंडो। तर या वाक्याचा अर्थ असा होतो की कृपया जरा खिडकी बंद कराल का। समजा आपण एसटीने प्रवास करत असलो आणि आपण ज्या सीटवरती बसलेलो आहोत त्या सीटच्या खिडकीच्या बाजूने जो व्यक्ती बसलेला आहे त्याला जर आपल्याला विनंती करायची असेल की जरा खिडकी बंद कराल का, तर अत्यंत नम्र विनंती करावी लागते। म्हणून अशा वेळेला आपल्याला वूडचा वापर करावा लागतो आणि म्हणावं लागतं की वूड यू क्लोज द विंडो, म्हणजे जरा आपण खिडकी बंद कराल का। वाक्य जरी प्रश्नार्थक असलं तरीसुद्धा त्यातून अत्यंत नम्र विनंती व्यक्त होते। आता मित्रांनो, वूडचा तिसरा उपयोग पहा, इच्छा किंवा मत व्यक्त करण्यासाठीही वूडचा उपयोग केला जातो। फॉर एक्झाम्पल पहा, वूड यू लाईक टू जॉईन अवर क्लास। आमचा क्लास जॉईन करायला आवडेल का। वाक्य जरी प्रश्नार्थक असलं तरीसुद्धा त्यातून इच्छा व्यक्त केलेली आहे। मित्रांनो, वूडचा चौथा उपयोग पहा, निश्चय किंवा संभव व्यक्त करण्यासाठीसुद्धा वूडचा वापर केला जातो। फॉर एक्झाम्पल पहा, शी वूड नॉट कम टुडे। त्याचे दुसरे एक्झाम्पल पहा, दे वूड गो वेदर यू लाईक ऑर नॉट। मित्रांनो, वूडचा पाचवा उपयोग म्हणजे अप्रत्यक्ष कथन करण्यासाठी, म्हणजेच इनडायरेक्ट स्पीच करण्यासाठीही वूडचा वापर केला जातो। जेव्हा जेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये विल आलेले असते तेव्हा तेव्हा आपल्याला इनडायरेक्ट करत असताना त्या विलचा बदल वूड असा करावा लागतो। फॉर एक्झाम्पल पहा, ही टोल्ड दॅट ही वूड डू इट इमिडिएटली। या वाक्यामध्ये विलचा बदल आपण वूड केलेला आहे। मित्रांनो, आता वूडचा सहावा उपयोग पहा, अटदर्शक वाक्यातही वूडचा वापर केला जातो। फॉर एक्झाम्पल पहा, हॅड ही प्लेड वी वूड हॅव ओन द मॅच। म्हणजे जर का तो खेळला असता तर निश्चितच आपण मॅच जिंकली असते। अशा प्रकारे मित्रांनो हे होते यूजेस ऑफ मोडल ऑक्झिलरी वर्ब वूड। तर मित्रांनो, पुन्हा एकदा तीच नम्र विनंती आहे की जे कोणी आपल्या चॅनलला नवीन मित्र कंपनी जोडले गेलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल आयकॉनला देखील टच करा, जेणेकरून तुम्हाला आम्ही अपलोड केलेल्या नवीन नवीन व्हिडिओंचं ताबडतोब नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला सर्वात अगोदर आपला व्हिडिओ पाहायला मिळेल, एवढीच अपेक्षा आहे मित्रांनो। आणि त्यासोबत व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो भरपूर मेहनत करावी लागते, त्यामुळं लाईक करायला आणि शेअर करायला कंजूसपणा करू नका। मोकळ्या मनाने लाईक करा आणि मोकळ्या मनाने शेअर करा। ओके फ्रेंड्स दॅट्स ऑल इन टुडेज व्हिडिओ। थँक्यू सो मच। टेक केअर ऑफ युअरसेल्फ अँड युअर फॅमिली। कीप स्माइलिंग। बाय। टिल देन।